बारावर राउंड आहे डॉक्टर साहेब आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपल्या टीमला खूप खूप शुभेच्छा सर्व सातारकर या ठिकाणी पाहत आहेत आपल्याला थँक्यू आपण जे प्रोत्साहन दिलं ते खूप प्रेरणादायी आहे खूप खूप स्ट्रॉंग वाटतंय खूप फ्रेश वाटतंय अजून थकवा नाहीये अजून चार पाच वेळा करावं असं आहे चल थँक्यू पुढच्या वेळेस आणखी करू सोळा करू मला असं वाटतं की ज्यांनी एकदाही केलं नाही घरी खूप अनेक दिवसात त्यांनी एकदा तरी करावा तर आता राहतो आपण काही लोक नियमितपणे किल्ल्यावर येत नाही आहेत मी सुद्धा येत नाही खरं तर त्यानिमित्ताने मी स्वतःला सुद्धा एक चॅलेंज टाईमच केलं की आपण नियमितपणे किल्ल्यावर यायला पाहिजे मग एकदा आलो दोनदा आलो तीनदा आलो किती वेळा येऊ शकतो आणि किती वेळा लागोपाठ करू शकतो असा विचार आल्यामुळे ह्या ही संकल्पना त्यातून जन्माला आली सर सातारा हेल मॅरेथॉनचं याच पद्धतीने झालं होतं आधी तुम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर ती खूप मोठी मुवमेंट झालेली आहे तर या माध्यमातून आता तुम्ही ह्या वेगळा जो पायंडा केलेला आहे मला वाटतंय का पुढे भविष्यात याची सुद्धा मोठ्या प्रमाणात रूपांतर होईल मला असं वाटतं की ज्याप्रमाणे लोक असं म्हणतात की माउंट एव्हरेस्ट केला का तुम्ही किंवा मी माउंट एव्हरेस्ट केला किंवा एखादी मानसरोवर यात्रा असते अशा पद्धतीने एक चॅलेंजिंग इव्हेंट म्हणून ह्या गोष्टीकडे बघितलं जावं की साताऱ्याची ओळख इतक्या चांगल्या गोष्टींसाठी ऑलरेडी आहे त्यात आणखी एक एखादी नवीन अशी होऊ शकतं की तुम्ही साताऱ्याची एन एस ए केली का हो म्हणजे आपण ह्याला नॉन प्रॉफिट घेताना म्हणतो तर जरुरी नाही की तू इव्हेंट म्हणून एका दिवशी सगळं असं व्हायला पाहिजे ज्याला इच्छा होईल त्याने कधीही यावं साताऱ्याला जाऊन म्हणावं आणखी म्हणावं मी एन एस ए केलंय बरं का म्हणजे तुम्ही 12 वेळा आधी केलं आहे जरुरी नाही कोणी म्हणेल एन एस ए मी 9 वेळा केलंय एन एस ए 12 एन एस ए 9 एन एस ए 6 एन एस ए 3 आपापल्या स्वतःला चॅलेंज करायचे एकदा करून होते आपण दोनदा करून बघूया का तीनदा होईल का आपल्याला मग एन एस ए 3 करूया मग आपल्याला एन एस 6 जमेल का असा तो स्वतःला चॅलेंज करायचं जेणेकरून आपला स्वतःचा एक कॉन्फिडन्स वाढतो आणि आपली शारीरिक शक्ती आणि कॉन्फिडन्स आपल्याला असला तर आपल्या आयुष्याच्या इतर क्षेत्रामध्ये त्याचा नक्कीच फायदा होतो ना डॉक्टर साहेब आपल्याबरोबर सकाळपासून किती लोक आहेत माझ्यासोबत सुरुवातीपासून मला असं वाटलं होतं की दोन आहेत कारण माझ्यासोबत लोणंदचे राजेंद्र शेळके आणि संतोष कोकरे आहेत आणि राजेंद्र शेळके आणि क्षत्रिय सर हे दोन माहिती होती मला मग क्षत्रिय सर अनपेक्षितपणे जॉईन झाले त्याच्यानंतर 2-3 राऊंड झाल्यानंतर लक्षात आलं की पुढे आपला एक माणूस सतत पळतोय तो कोण तर आमचा मित्र आम्हाला नंतर करा सोमनाथराव पहिल्यापासून माझ्या पुढेच म्हणजे 50 मीटर 100 मीटर कॉन्स्टंटली आमच्या सगळ्यांचे पुढे म्हणजे ओढते ना आम्हाला ते खूप चांगले स्ट्रॉंग परफॉर्मन्स त्यांनी दिलेली आहे त्यामुळे असे आम्ही 5 लोक 6 लोक आम्ही पहिल्यापासून एकत्र आहोत काही लोक आमच्यासोबत जे आहेत ते मध्ये मध्ये 2-4 राऊंड असे लोकांनी केलेले आहेत संजय ढानेचं नाव राहिलं संजय ढाणे सुद्धा सातारकर आहे सातऱ्यातून आता प्रॉपर सातऱ्यातून अशी शेकडो हात इथे माहिती आपल्याला राबतात पण स्वतः जेव्हा किल्ल्यावर यायला लागलो रेजवर तेव्हा दिसलं की इथे किती लोक काम करतात मग त्या लोकांना त्यानिमित्तानं आम्हाला अशी कल्पना सुचली की त्यांचं आपण कौतुक करावं या निमित्तानं आणि आमची ही दौड जी आहे आमच्या 12 जे राऊंड आहे ते सगळे या अजिंक्यतऱ्यावर राबणाऱ्या हातांना आम्ही समर्पित करत आहे खूप सुंदर सातारचे आपल्याला संजय ढाणे यांनी 12 राऊंड कम्प्लीट केले आहे प्रशांत पवार असं एक त्यांचं सर्व सातारकरांच्या वतीनं आम्ही आपण त्यांचे आभार मानणार आहोत ओके डॉक्टर साहेब आम्ही तुम्हाला फॉलो करतो शेवटच्या 12 राऊंड